नमस्कार मंडळी, मनीषा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. चला रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण कोबीचे भजे बनवणार आहोत, अजून त्यासोबत एक चटणी बनवणार आहोत. त्यासाठी कांदा, लसूण आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे. घरात वाळलेल्या मिरच्या घेतल्या आहे, ज्या हिरव्या मिरच्या आणल्यानंतर लाल होतात. आता सगळं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. पाणी न घालता एक एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यामध्ये आता थोडंसं जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ. झाकण लावून एक पेस्ट तयार करायची आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे. जेवढं बारीक वाटल्या जाईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे. जर जाडसर ठेवलं तरी चालेल. आता ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. एक पळी तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यावर घालायचं आहे. कडकडीत तेल गरम करूनच घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भज्यासोबत खाण्यासाठी चटणी रेडी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही ही चटणी तुम्ही भाकरीसोबत देखील खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी देखील तुम्ही करून ठेवू शकता. भजे बनवण्यासाठी आता एक बाउल भरून मी बारीक चिरलेली कोबीची भाजी घेतली आहे. पाहू शकता तुम्ही. आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ कमी जास्ती झालं तरी तुम्ही नंतर ॲड करू शकता. आता त्यामध्ये हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ, वा चोळून घालायचा आहे. असा चम्मचने घालू नका, चोळूनच घाला, म्हणजे त्यामध्ये फ्लेवर छान येतो. थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. कोरडंच अगोदर पाहू शकता तुम्ही. कोरडं छान मिक्स झाल्यानंतर पाणी घालायचं आहे. त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी देखील घालू शकता किंवा एकसोबत देखील घालू शकता. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर पातळ झाला असेल तर थोडंसं तुम्ही त्यामध्ये बेसन देखील ॲड करू शकता, बेसन पीठ. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे भजेचं बॅटर तयार करायचं आहे. जास्ती घट देखील नाही आणि पातळ देखील नाही, मीडियम असं सारण तयार करायचं आहे. पाहू शकता तुम्ही. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असे भजे सोडायचे आहे. मी छोट्या मीडियम साईजचे करत आहे, तुम्ही हव्या त्या साईजचे करू शकता. मोठे बारीक कसे पाहिजे तसे. मीडियम टू हाय फ्लेमवर भजे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवरच भजे फ्राय करा, पण अगोदर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्या. थंड तेलामध्ये भजे सोडायचे नाहीये. मीडियम फ्लेमवर फ्राय केल्यानंतर भजे आतन देखील शिजतात, कच्चे राहत नाही. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे भजे टाकायचे आहे आणि लगेचच पलटी करून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडनं. पाहू शकता तुम्ही चांगले भजे फ्राय करून घ्यायचे आहे. जास्ती काळपट देखील करायचे नाहीये. पाहू शकता तुम्ही भज्यांचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. भजे शिजत आलेले आहे आपले छानपैकी. अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी भजे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. भजे छान फ्राय झालेले आहे. पाहू शकता सुंदर असा कलर देखील आलेला आहे. आता काढून घेऊया आपण सगळे भजे. दुसरे भजेची बॅच देखील अशीच फ्राय करून घ्यायची आहे, जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणेच. अशा प्रकारे सगळे भजे फ्राय करून घ्यायचे आहे. भज्यामधले सगळं तेल काढून घ्यायचं आहे. तेलकट भजे बिलकुल होत नाही हे. अशा प्रकारे कोबीचे भजे झालेले आहे आपले. पाहू शकता तुम्ही सगळे भजे फ्राय करून झालेले आहे. हे भजे तुम्ही ह्या ठेच्यासोबत देखील खाऊ शकतात, खूप छान लागते. किंवा तुम्ही हिरवी चटणी पुदिन्याची देखील बनवू शकता. पाहू शकता ह्या चटणीसोबत खूप छान लागतात ठेच्यासोबत. नक्की एकदा ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.